नमस्कार, घरची चव या चॅनल मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे हेल्दी टोमॅटो सूप। थंडगार वातावरणात गरमागरम टोमॅटो सूप अगदी हॉटेल सारखे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत। घरची चव या चॅनल मध्ये आपण घरच्या घरी सहज बनवता येतील अशा रेसिपी करून पाहतो। चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। टोमॅटो सूप कसे बनवायचे चला पाहूया। यासाठी मी 6 टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो छान पिकलेले आणि ताजे घेतल्यामुळे सूप छान बनते। टोमॅटो धुवून बारीक कट करून घेऊया। टोमॅटो बारीक कट केल्यामुळे लवकर शिजतात। टोमॅटो बारीक कट करून एकसारखे घ्यायचे आहेत। सर्व टोमॅटो बारीक कट करून झालेले आहेत। सूप तयार करायला घेऊया। कढईमध्ये 2 चमचे बटर घातलेले आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक कट केलेल्या घातलेल्या आहेत। आल्याचे बारीक तुकडे, 2 तमालपत्री, 6 ते 7 काळी मिरी घातलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस मध्यम आचेवरच ठेवलेला आहे। यामध्ये आता बारीक कट करून घेतलेले टोमॅटो घालूया। टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत। यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलेले आहे। 1 चमचा मीठ मिक्स केलेले आहे। 2 चमचे साखर घातलेली आहे। टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी साखर घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता। साखर आणि मीठ घातल्यामुळे टोमॅटोला पाणी सुटलेले आहे। टोमॅटो व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। यामध्ये आता 2 चमचे टोमॅटो केचप घातलेले आहे। टोमॅटो केचप घातल्यामुळे कलर छान येतो आणि टोमॅटो सूप चवीला छान लागते। टोमॅटो केचप व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। टोमॅटो शिजण्यासाठी यामध्ये आता 1 ग्लास पाणी घातलेले आहे। गॅसच्या मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटं टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत। यातील तमालपत्रे बाजूला काढून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवलेले आहे। मिश्रण थंड झालेले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण ओतून बारीक करून घ्यायचे आहे। टोमॅटो सूपचे मिश्रण थंड झाल्यानंतरच मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। बाउलवर 1 गाळणी ठेवून मिक्सरला बारीक केलेले सूपचे मिश्रण गाळून घ्यायचे आहे। चमच्याने हलवून व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे। गाळून घेतल्यामुळे टोमॅटोतील बिया, टोमॅटोच्या साली गाळणीमध्ये राहतील। व्यवस्थित प्रेस करून टोमॅटोचे सूप गाळून झालेले आहे। कढईमध्ये गाळून घेतलेले टोमॅटोचे सूप उकळवून घ्यायचे आहे। थोडेसे पाणी घालून टोमॅटो सूप उकळून घ्यायचे आहे। टोमॅटो सूपची कन्सिस्टन्सी बॅलन्स करण्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लावर घेतलेले आहे। त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून कॉर्नफ्लावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। कॉर्नफ्लावर घातल्यामुळे टोमॅटो सूप घट्ट बनते। थोडे थोडे कॉर्नफ्लावर टोमॅटो सूपमध्ये मिक्स करायचे आहे। 7 ते 8 मिनटं गॅसच्या मध्यम आचेवर सूप उकळवून घेतलेले आहे। टोमॅटो सूप तयार झालेले आहे। किती छान सुंदर कलर आलेला दिसत आहे। अगदी हॉटेलसारखे टोमॅटो सूप घरच्या घरी बनवून पहा। टोमॅटो सूप बरोबर खाण्यासाठी ब्रेडचे चौकोनी तुकडे पॅनमध्ये बटर घालून ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। टोमॅटो सूप बरोबर चवीला अप्रतिम लागतात। हेल्दी थंडीत उपयुक्त जेवणा अगोदर भूक वाढवणारे टोमॅटो सूप घरी करून पहा। कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।